सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 एंड केला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 स्टार्ट करत आहोत आणि आपण सेकंड क्वेश्चन पासून याची सुरुवात करत आहोत. तर आपला जो सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट आहे, द रेशियो ऑफ रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. रेशियो कोणाकोणाचा म्हटला आहे? रेडियस आणि सर्कमफरन्स. कोणाचा? सर्कलचा. सोल्यूशन, लेट रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू काय घेतलं मी? आर. रेडियस ऑफ सर्कल काय घेतला? आर. देअरफोर सर्कमफरन्स ऑफ सर्कल, म्हणजे त्या फॉर्म्युला काय असते? तर सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असते 2 बाय आर. तू फॉर्म्युले माहित पाहिजे. सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असते? 2 बाय आर. अच्छा, कोणाला एरिया ऑफ सर्कल माहित आहे काय असते? नाही, पेरिमीटर नाही, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल एकदम परफेक्ट बेटा, व्हेरी गुड. एरिया ऑफ सर्कल असते पाय आर स्क्वेअर. रेडियस किती आहे? आर. सर्कमफरन्स ऑफ सर्कल किती आहे? 2 पाय आर. यांचा काय म्हणते? रेशियो. रेशियो कोणाकोणाचा म्हटलाय? रेशियो ऑफ नाउ रेशियो ऑफ रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. रेशियो ऑफ काय म्हणते? रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. मग रेडियसचा आर आणि सर्कमफरन्सचा किती? 2 पाय आर. आर आर गे 1 अपॉन किती? 2 पाय. म्हणजेच 1 इज टू 2 पाय. समजलं का प्रॉब्लेम? रेडियस किती घेतला आपण? आर. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला 2 पाय आर. रेशो कोणाकोणाचा? रेडियस आणि सर्कमफरन्स. आर आर गे कॅन्सल. इज दॅट ओके? नोट डाउन दिस फास्ट. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलंय एकदा चेक करून घ्या. सेकंड मध्ये म्हटलं आहे, द रेशियो ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस टू इट्स एरिया. म्हणजे सर्कमफरन्स आणि एरिया. ओके, सर्कमफरन्स आणि एरिया म्हणजे थोडंसं फक्त चेंज होणार आपलं इकडे. लेट रेडियस ऑफ सर्कल काय घेतला आपण? आर. देअरफोर सर्कमफरन्स ऑफ सर्कल 2 पाय आर. आणि एक काढा लागेल आपल्याला एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असते पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला नाउ रेशो ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल टू एरिया ऑफ सर्कल. असं म्हटलंय ना आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? पुन्हा कोणाचा रेशो म्हणते? सर्कमफरन्स आणि एरिया. सो इक्वल टू सर्कमफरन्स म्हणजे 2 पाय आर आणि एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर. पाय पाय गे कॅन्सल. आर आर गे कॅन्सल. न्यूमरेटर मध्ये 2, डिनॉमिनेटर मध्ये आर, म्हणजेच 2 इज टू आर. इज दॅट ओके? नोट डाउन दिस फास्ट. मग घेऊ प्रॉब्लेम नंबर 3. रेशियो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड. ओके, डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड म्हणजे बघा, जे आपला आता थर्ड नंबरचा जे प्रॉब्लेम आहे, द रेशियो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स काय म्हटलं बेटा? साइड. हे बघा, असा असतो आपला स्क्वेअर. हा स्क्वेअरचा डायगोनल. डायगोनल ऑफ स्क्वेअर असते रूट 2 इंटू साइड. डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असते? रूट 2 इंटू साइड. आणि रेशो कोणासोबत आहे? त्याच्या साइड सोबत. तर साइड साइड काय होऊन जाईल? फक्त रूट 2 येणार आहे. येस ऑर नो? पण आपल्याला साइड गिवन आहे. लेंथ ऑफ साइड किती गिवन आहे? 7 सेंटीमीटर.
लेंथ ऑफ साइड किती गिवन आहे 7 सेंटीमीटर बघा सोल्यूशन स्टार्ट करता हूं द डायगोनल ऑफ स्क्वेअर इक्वल टू असते रूट टू इंटू साइड द डायगोनल ऑफ स्क्वेअर चा फॉर्म्युला रूट टू इंटू साइड सो रूट टू आणि साइड किती गिवन आहे 7 साइड इक्वल टू 7 सेंटीमीटर हे काय आहे आपल्याला गिवन आहे तर आपण साइड लिहिली 7 सेंटीमीटर द डायगोनल ऑफ स्क्वेअर किती झाला रूट टू इंटू साइड आणि साइड ची व्हॅल्यू किती आहे 7 आणि साइड ऑफ स्क्वेअर साइड ऑफ स्क्वेअर फक्त किती येणार आहे 7 नाउ रेशो कोणा कोणाचा म्हटला आहे रेशो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड म्हणते डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड तर डायगोनल ऑफ स्क्वेअर किती आहे रूट टू इंटू 7 हा झाला डायगोनल ऑफ स्क्वेअर आणि याचा रेशो कोणा सोबत आहे साइड सोबत आणि साइड किती आहे 7 7 7 गेट किती राहिला रूट टू अपॉन 1 म्हणजेच रूट टू इज टू समजलं का येस ऑर नो राइट डन दिस फास्ट बघ लिहा प्रॉब्लेम नंबर 4 फोर्थ नंबर नोट करा तर साइड ऑफ काय म्हटलं आपल्याला रेक्टॅंगल एक साइड आहे रेक्टॅंगलची 5 सेंटीमीटर लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टॅंगल 5 सेंटीमीटर एंड 3.5 सेंटीमीटर फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर टू एरिया पेरिमीटर टू एरिया ओके म्हणजे पहिले पेरिमीटर काढा मग त्याचा एरिया काढा आणि मग त्याचा रेशो खूप सिंपल आहे लेंथ ऑफ साइड्स लेंथ ऑफ साइड लेंथ ऑफ साइड्स म्हणजे एक असते लेंथ तर एक असते ब्रेथ सोल्यूशन लेंथ ऑफ रेक्टॅंगल लेंथ ऑफ रेक्टॅंगल एल किती गिवन आहे 5 सेंटीमीटर ओके दुसरी असते ब्रेथ ऑफ रेक्टॅंगल ब्रेथ ऑफ रेक्टॅंगल म्हणजे स्मॉल बी 3.5 सेंटीमीटर इज दॅट ओके एक काढला आपण लेंथ आणि एक काढली आपण ब्रेथ त्याच्यानंतर फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर म्हणते पहिले आपण काढून घेऊ पेरिमीटर पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल बघा पेरिमीटर म्हणजे काय होत असते जर हा सपोज एक रेक्टॅंगल घेतला मी काय घेतला रेक्टॅंगल तर यामध्ये लेंथ किती आहे 2 ब्रेथ किती आहे 2 पेरिमीटर म्हणजे सगळ्या साइडची ऍडिशन एल प्लस बी प्लस एल प्लस बी याला म्हणत असते पेरिमीटर जर सपोज ट्रायंगल असणार तर इथं किती साइड आहे या तिन्ही साइडची ऍडिशन तर इथं लेंथ किती आहे 2 ब्रेथ किती आहे 2 म्हणजे मी लिहू शकतो टॉइस एल प्लस टॉइस बी येस ऑर नो म्हणजेच टॉइस ऑफ काय होणार एल प्लस बी 2 लेंथ आणि 2 ब्रेथ सो टॉइस ऑफ एल प्लस बी हा फॉर्म्युला असते पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगलचा एल किती आहे 5 ब्रेथ आहे 3.5 सो आंसर इज 8.5 2 5 10 कॅरी 1 2 8 16 16 + 1 17 आफ्टर 1 डिजिट 1 1 7
समजलं का? तर पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल आला आपला 17 सेंटीमीटर. आता काढू आपण एरिया ऑफ रेक्टॅंगल. एरिया ऑफ रेक्टॅंगल याचा फॉर्म्युला असते लेंथ इनटू ब्रेथ. काय असते फॉर्म्युला? लेंथ किती आहे? 5. ब्रेथ आहे 3.5. 5 5 25, कॅरी 2. 5 3 15, 15 + 2 17, आफ्टर 1 डिजिट. समजलं का? तर एरिया ऑफ रेक्टॅंगल किती आला? 17.5. आता काढायचा एरिया. नाउ सॉरी, याचा रेशो. रेशो ऑफ म्हटलं आहे पेरिमीटर टू एरिया ऑफ रेक्टॅंगल. कोणा कोणाचा रेशो म्हटला आहे? पेरिमीटर टू एरिया. म्हणजे आधी आपण पेरिमीटर लिहिणार. किती आहे पेरिमीटर? 17 अपॉन एरिया किती आहे? 17.5. इथपर्यंत समजलं मित्रांनो? आता बघा, डिनॉमिनेटर मध्ये पॉइंट आहे का न्यूमरेटर मध्ये पॉइंट आहे? मग डिनॉमिनेटरचा जर पॉइंट कॅन्सल करायचा आहे तर 0 न्यूमरेटर मध्ये ऍड करा लागते, आणि न्यूमरेटरचा जर पॉइंट कॅन्सल करायचा आहे तर 0 डिनॉमिनेटर मध्ये ऍड करा लागते. जसं बघा, इथं पॉइंट नंतर किती डिजिट आहे? पॉइंट नंतर 1च डिजिट आहे ना. कुठं आहे? डिनॉमिनेटर मध्ये. तर न्यूमरेटर मध्ये 10 ऍड करा. केला 10 ऍड, आता इथला पॉइंट कॅन्सल. समजलं का? यस ऑर नो? आणि जर पॉइंट इथं आला असता तर 0 कुठं ऍड करा लागते? डिनॉमिनेटर मध्ये. आता इथं 0 आहे, इथं 5 आहे, तर याला पण 5 न डिवाइड होते, याला पण 5 न डिवाइड होते, दोघांनाही डिवाइड करू. 170 ला जर 5 न डिवाइड केलं तर 5 3 15, 5 4 20, किती आलं? 34. 175 ला डिवाइड केलं तर 5 3 15, 5 5 25, 34 अपॉन किती आलं? 35. इज दॅट ओके? एंड. समजलं कशा प्रकारे सॉल्व केलंय तर? चला, सेकंड क्वेश्चन पूर्णपणे खतम झाला. आता आपण स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 3. नोट डाउन दिस फास्ट. थर्ड मधला पहिला क्वेश्चन नोट करा. चला बघा, आता क्वेश्चन नंबर 3 मधलं मी फर्स्ट सॉल्व करून देत आहोत, बाकी तुम्ही ट्राय करून पाहाल आणि पहिले कन्सेप्ट समजून घ्याल कसा आहे. बहुत सिंपल कन्सेप्ट मी सांगत आहोत. जसं की आपलं जे फर्स्ट प्रॉब्लेम आहे, मी डायरेक्ट सोल्युशन लिहून देतो. सोल्युशन, रूट 5/3, कॉमा थोडा दूर घ्यायचा सोल्युशन मध्ये, 3/√7. ओके, 3/ काय लिहिलं मी? रूट 7. आणि मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लाय करायचा. काय करायचा? क्रॉस मल्टिप्लाय. रूट 5 × √7, रूट 5 × √7, कॉमा 3 × काय होणार? 3. इज दॅट ओके? रूट 5 × √7, कॉमा 3 × काय लिहिलं मी? 3. हे दोघही रूटच आहे, तर रूट मध्ये काय येणार? 5 × 7, कॉमा 3 × 3. अच्छा, मला वाटलं नाही होते. 3 × 3, मग 5 7 जा किती? 35. 5 7 जा. आता मला सांगा, हा रूट मध्ये आहे, हा कशा मध्ये आहे? रूट मध्ये. 5 7 जा काय? 35. हा रूट मध्ये आहे का? याला जर मला रूट मध्ये घ्यायचं असलं तर 9 चा स्क्वेअर किती होते? 81. हा रूट मध्ये 81 होणार. 81 च्या बाहेर किती आला? 81 च्या बाहेर किती? पण याला जर रूट मध्ये टाकायचं असलं त्याचा काय करायला लागेल? स्क्वेअर. समजलं का हे कसं आलं तर? मग आता इथं पण रूट आहे, इथे पण रूट आहे, इथे व्हॅल्यू कोणती आहे? 35.
इथे वैल्यू कोणती आहे 81 कॅपिटल वैल्यू कोणत्या साइडला आहे या साइडला कॅपिटल आहे मग लिहाच हियर रूट 35 पेक्षा मोठी वैल्यू कोणती आहे 81 जी वैल्यू मोठी असली त्याच्याकडे असं तोंड बोलून द्याच कोणती वैल्यू मोठी आहे 81 हेंस सेम रेशो लिहायचा रूट 5/3 3 अपॉन किती रूट से समजलं का आणि ज्या साइडला साइन राहणार ही वाली त्या साइडला रेशो म्हणून काय द्यायची साइन कशा प्रकारे सॉल्व केलं समजलं आणखी एक आता घेऊन येतो इथंच दुसरा थोडा टाइम लागेल पहिले मी तिसरा घेऊन येतो 5/18 कॉमा किती आहे बेटा 17/121 इन सोल्यूशन रेशियो एज इट इज लिहायचा फक्त कॉमा थोडासा दूर घ्यायचा आणि यांच्यामध्ये काय करा आता क्रॉस मल्टीप्लाय सो 5 × किती 125 कॉमा 18 × किती 17 18 × किती 17 समजत आहे क्रॉस मल्टीप्लाय करत आहो मी 5 × 5 5 × 2 = 10 5 × 5 5 + 1 = 6 कॉमा याला सॉल्व करून घेऊ 18 × 17 पहिले 7 ने मल्टीप्लाय करा 7 × 56 कॅरी 7 × 7 + 5 = 12 8 1 किती आलं 306 बराबर ना येस ऑर नो 6 + 2 = 10 306 मग आता मला सांगा यामध्ये कॅपिटल साइन म्हणजे कॅपिटल व्हॅल्यू या साइडला आहे का त्या साइडला आहे मग ही काय लिहू आपण 605 ग्रेटर कोणापेक्षा हेन्स ज्या साइडला ग्रेटर दाखवला तीच टर्म ग्रेटर दाखवायची किती आहे इथं 5/18 ग्रेटर कोणापेक्षा 17/121 समजलं का येस ऑर नो पहिले प्रॉब्लेम लिहायचं त्याच्यामध्ये काय करायचं क्रॉस मल्टीप्लाय करून जी साइड ग्रेटर दाखवणार तिकडे ग्रेटर साइन देऊन द्यायचं समजलं नोट डाऊन बाकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ